पनवेल नगरपरिषदेचे महानगरपालिकेत रूपांतर होण्यासाठी महत्त्वपूर्ण योगदान दिल्याबद्दल आमदार प्रशांत ठाकूर यांचा नवीन पनवेल येथील श्री रामशेठ ठाकूर विचार मंचच्या नवरात्र उत्सवात विविध मंडळे व संघटनांतर्फे रविवारी भव्य नागरी सत्कार करण्यात आला, त्यावेळी ते बोलत होते. महानगरपालिका होत असताना सर्व जनतेच्या वेगवेगळ्या पद्धतीच्या अपेक्षा आहेत. वेगाने वाढणारे हे शहर आहे. या सगळ्या अपेक्षा पूर्ण करणे हे वेगळे आव्हान आहे आणि हे आव्हान स्वीकारले आहे असे यावेळी जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी सांगितले. रामशेठ ठाकूर विचार मंचाच्या वतीनं दरवर्षी संतोष शेट्टी, त्यांचे सहकारी कुशल चोतमल किंवा त्यांचे सर्वच सहकारी हे अतिशय भव्य दिव्य अशा पद्धतीचा नवरात्र उत्सवाचा कार्यक्रम आयोजित करत असतात. मी संतोष शेट्टीजी यांना मनापासून धन्यवाद देईन की एकीकडे महाराष्ट्रामध्ये मुसळधार पाऊस पडतो आहे, पण तो मुसळधार पाऊस पडत असताना देखील आज आम्हाला जो पाऊस मिळालेला आहे तो दरवर्षी मिळेलच असं नसतं, आणि त्यामुळे त्या पाण्याचं आपण संवर्धन एक संकल्पना याला भेट देतील त्या सर्व भाविकांना निश्चितपणानं या संकल्पनेच्या माध्यमातून आपणही कुठे ना कुठंतरी आपल्याला मिळणारं पाणी आहे हे वाचवण्याचा प्रयत्न केला पाहिजे अशा पद्धतीनं काम करत राहतील. मी या संकल्पनेबद्दल संतोष अण्णा यांचं मनापासून अभिनंदन करतो आणि त्यांनी त्यांच्या सगळ्या सहकार्यांनी मिळून माझा जो सत्कार केला आहे महानगरपालिका झाल्याबद्दल, खरं तर हे राज्य सरकारचं यांचं खऱ्या अर्थाने आणि त्यामुळे ते असतील. महानगरपालिका होत असताना निश्चितपणानं सर्व जनतेच्या वेगवेगळ्या पद्धतीच्या अपेक्षा आहेत या महानगरपालिकेच्या क्षेत्रातल्या सर्व लोकांच्या. वेगानं वाढणारं हा सगळं शहर आहे, सगळा परिसर आहे आणि त्यामुळे या सगळ्या अशा आकांक्षा लोकांच्या पूर्ण होण्याच्या दृष्टिकोनातून महापालिकेला आता हे चॅलेंज ॲक्सेप्ट करायचं आहे. येणाऱ्या कालावधीमध्ये मला खात्री आहे की महापालिका झाल्यामुळे बराच काळ लोकांना समन्वय किंवा वेगवेगळ्या पद्धतीनं जी अनास्था होती या अनास्थेच्या विरुद्ध आता सकारात्मक अशा पद्धतीचा प्रतिसाद लोकांना मिळेल आणि त्या माध्यमातून लोकांच्या ज्या अशा आकांक्षा आहेत, लोकांना आपण चांगल्या शहरात राहतो हे हा विश्वास निर्माण होण्यासाठी जे जे काही करणं आवश्यक आहे ती सगळी पावलं महानगरपालिका उचलेल. स्मार्ट सिटी असणं असू द्या किंवा डेंग्यू मलेरिया यांच्यापासून मुक्ती मिळवण्याच्या दृष्टीकोनातून असू द्या, ही सगळी आव्हानं या महापालिकेला पेलायची आहेत. मला खात्री आहे की महापालिका निश्चितपणानं पेल. या कार्यक्रमास माजी नगराध्यक्ष चारशिला गरत, मंचचे संस्थापक व माजी उपनगराध्यक्ष संतोष शेट्टी, अध्यक्ष किशोर चौतमल, भाजपा महिला मोर्चाच्या जिल्हाध्यक्ष कल्पना राऊत, शहर अध्यक्ष मुग्धा लोंडे, भाजपाचे जिल्हा चिटणीस अविनाश कोळी, माजी सभापती अनिल भगत, माजी नगरसेवक जयंत पगडे, नीता माळी, खानदेशर पोलीस ठाण्याचे निरीक्षक अमर देसाई, तसेच रेणुका अनासने, आशा शेट्टी, चार्ल फर्नांडिस, सी पी प्रजापती, स्वप्ना शेट्टी आदी मान्यवर उपस्थित होते.